नमस्कार, रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलेलो चिंचोर पोलीस स्टेशन या ठिकाणी। त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाईफेक केल्यानंतर आंबेडकर चळवळीतील तीन कार्यकर्त्यांना चिंचोर पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाचे अजून गुन्हे दाखल केलेले नाही आहेत आणि ती माहिती देखील देण्यात आली। 30 ते 32 कार्यकर्त्यांना नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलेले आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात शाईफेक केलेल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आंबेडकर समाजातील पदाधिकारी असतील आणि समाज बांधव असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत। आताच कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची बैठक झालेली आहे, यामध्ये काय चर्चा झाली त्याचं आज काही निष्पन्न झालेलं नाही आहे। की पोलीस म्हणतात की आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाहीत, की जेवण त्यांना समज देऊन सोडण्यात येणार आहे, पण जे प्रमुखाने तीन कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, पण कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात येईल हे अजून पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत नाही आहे। तर आताच पोलीस प्रशासन सोबत जी आंबेडकरी कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांची काय बैठक झाली आणि त्यांच्याशी काय चर्चा करण्यात आलेली। आज या ठिकाणी आम्ही पोलीस कार्यालयाच्या आमच्या काही परवा दिवशी 8 तारखेला विकृतीवर बंद घेतला होता। बहुजन सन्मान पोलीस परिषदेने समिती स्थापन केली, खूप मोठा बंद महापुरुषांच्या विरोधात वारंवार अपमान होत होते त्यासाठी आम्ही घेतला। त्याच्यानंतरच्या काळामध्ये परत काल एकदा पालक चंद्रकांत पाटील साहेबांनी आमच्या महापुरुषांच्या विरोधात आक्षेप त्यानंतर त्या प्रत्येक त्या घटनेचे प्रतिक्रिया म्हणून त्यांनी क्रिया केली आणि त्या क्रियेची आज प्रतिक्रिया घडली ती घडली। त्याच्यानंतर पोलिसांनी आमच्या समोरच्या संघटनेचे 3 कार्यकर्त्यांना अटक केली। अटक केल्यानंतर आम्ही सर्व पुन्हा एकदा इथं जमलो। जमल्यानंतर 25 ते 30 अजून कार्यकर्ते आणि महिलांना 4 वाजल्यापासून पोलीस स्टेशनमध्ये विनाकारण कुठल्याही याच्याखाली तिथं ठेवलं म्हणा आणि आम्ही आतमध्ये गेलो। पोलिसांच्या वरिष्ठांशी चर्चा केली, चर्चा केली असताना त्यांनी 3 लोकांना अटक करत असल्याचं सांगितलं। त्यांना कुठला गुन्हा दाखल करण्यात हे अजून त्यांनी सांगितलेलं नाही। बाकीचे जे 24-25 कार्यकर्ते होते त्यांना एक लेटर देऊन त्यांच्याकडून एक नोटीस देऊन त्यांना सोडण्यात येईल, परंतु कार्यकर्त्यांना कुठला गुन्हा दाखल करणे याची आम्ही मागापासून त्यांचा विचार करतो। काही आमचे प्रतिनिधी अजून पण आतमध्ये आहेत, पण गुन्हा दाखल करत असताना आम्ही त्यांना विचारणा केली की चंद्रकांत पाटील साहेबांनी सांगितलं की त्या गुन्हेगारांना तुम्ही सोडून द्या, परंतु त्यांनी सांगितलं की ही पोलीस प्रोसेस असल्यामुळे आम्ही त्यांना अटक केलेली आहे। तर मी त्यांना एक सवाल करत असतो की काँग्रेसतर्फे आज दुपारी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये चंद्रकांत पाटलांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या विरोधात त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा म्हणून आमचे काही प्रतिनिधी तिथे गेले होते। जर प्रोसेस एक सामान्य कार्यकर्त्याला जर ती प्रोसेस असेल तर चंद्रकांत पाटलांबरोबर पण ती प्रोसेस व्हायला पाहिजे असा आम्ही त्यांना सवाल केला। त्याच्यानंतर त्यांनी अजूनपर्यंत गुन्हा कुठला दाखल करणार हे सांगितलं नाही। बहुतेक 353 गुन्हा ते दाखल करू शकतात, परंतु हा गुन्हा असंवैधानिक आहे कारण की 353 हा 353 गुन्हा घडत नाही याचा आम्ही तीव्र निषेध करतो। आणि आमचे मानव कांबळे साहेब असतील, मानव की भापकर असतील, बाकी सर्व समवैचारिक पक्ष असतील, राजकीय संघटना असतील, याचे सगळे कार्यकर्ते आज आम्ही पिंपरी चिंचवड येथील चिंचवड स्टेशनच्या बाहेर आम्ही इथं बसणार आहोत।